कमी झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. वर्षभरात 54 खून तर 192 घरफोड्या यासह इतर गुन्ह्यातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यमराज कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख हा कमी झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. त्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी झालेल्या गुन्हेगारीची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. गतवर्षी जिल्ह्यात 54 खून झाले होते. यावर्षी तेवढेच झाले असले तरी वाढ झाली नाही. 72 जणांनी आत्महत्या केल्या असून त्यात 22 नवविवाहितांचा समावेश आहे. गतवर्षी 21 नवविवाहितांनी आत्महत्या केल्या होत्या. गतवर्षी 346 लोकांचा अपघातात मृत्यू झाला होता. यावर्षी त्यात 65 ने घट झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनात सुद्धा घट झाली आहे. यंदा महिला अत्याचाराच्या 99 घटना घडल्या आहेत. मागील वर्षापेक्षा त्यात 16 ने कमी आहेत. सदोष मनुष्यवधाच्या 4 घटना घडल्यात, ज्या गतवर्षीच्या तुलनेत 5 ने कमी आहेत. जिल्ह्यात गतवर्षी 265 घरफोडीच्या घटना घडल्या असल्या तरी यावर्षी त्याचप्रमाणे कमी आहे. यावर्षी 192 घरफोडीच्या घटना घडल्यात. शेती अवजारे चोरी, पाकिटमार, दंगागर्दी, अफरातफर, चारचाकी वाहन चोरी, सायकल चोरी, ट्रक चोरी, जबरी चोरी, दुखापत आदी घटनेत गतवर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे यमराज कुमार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते. काही प्रकारच्या गुन्हेगारीत यावर्षी वाढ झाली आहे. विनयभंग, दुचाकी चोरी, फसवणूक, दरोडा, दरोड्याची तयारी, पळवून नेणे आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे. विनयभंगाच्या घटनेत गतवर्षीच्या तुलनेत 17 ने वाढ झाली आहे. याशिवाय दुचाकी चोरीतही वाढ झाली आहे. गतवर्षी 204 दुचाकी चोरीला गेल्या होत्या. यंदा त्यात भर पडली असून 221 दुचाकी लंपास झाल्यात. फसवणुकीच्या घटनेत 12 ने वाढ झाली आहे. दरोडा, दरोड्याची तयारी यात अनुक्रमे 2 ने वाढ झाली आहे. जिल्ह्यात मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या घटनात वाढ झाली आहे. गतवर्षी 728 मद्यपी वाहन चालकांकडून 5,68,400 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला होता. यावर्षी त्यात तिपटेने वाढ झाली आहे. यावर्षी तब्बल 2,317 प्रकरणे घडली असून 12,49,600 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवून नववर्षाचे स्वागत रुग्णालयात करू नका, असे आवाहन पोलीस अधीक्षक यमराज कुमार यांनी. मर्डर 302 जे आहे ते 54 टोटल यावर्षी 54 आहे. यावर्षी 54 आणि मागच्या वर्षी पण 54 होतं. समज 307 जे कोणाचे प्रयत्न आहे ते 51 मागच्या वर्षीच्या तुलनात्मक मध्ये 8 नी घट झाला. रेप्स जबरी संभोग 99 मागच्या वर्षी ते 115 होत, 17 नी घट झाला. दरोडाला यावर्षी रेप किती सर रेप 99 17 नी घट झाला. मागच्या वर्षी 115 होत. आणि दरोडा यावर्षी 5 दाखल आहे. मागच्या वर्षी 3 दाखल होत पण 5 उघडकीस आणि माल पण रिकव्हरी आहे पूर्णपणे. दारोडाचा प्रयत्न 6 दाखल केलेला आहे. जबरी चोरी 62 आहे. मागच्या वर्षाच्या तुलनात्मक मध्ये 3 ने घट झाला. एकूण घरफोड्या 192 ते 2017च्या तुलनात्मक मध्ये 73 ने घट झाला. 265 होत 2017 ला, यावर्षी 192 173 ने घट.